शिंदेंना बाजूला करा, युती करू, ठाकरेंनी ऑफर दिल्याचा दीपक केसरकर यांचा दावा। तर केंद्रात राणेंना मंत्रिपद मिळाल्याने ठाकरे नाराज, केसरकरांचा गौप्य स्फोट। सुशांत सिंग प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली, राणेंविरोधात थेट मोदींकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, दीपक केसरकरांचा थेट राणेंवर निशाणा। आपण जे बोलतो ते गौप्य स्फोटच असं केसरकरांना वाटतं, केसरकरांच्या वक्तव्याने शिंदे गटाची माती, मनीषा कायंदेंचं वक्तव्य। नितेश राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दीपक केसरकरांच्या आरोपांनंतर नितेश राणेंकडून फडणवीसांची भेट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा 2 दिवस दिल्लीत, पक्षश्रेष्ठींसोबत खलबत करण्याची शक्यता। तर कोर्टाच्या सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, वर्षा राऊत यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। लढायचं नाही लढायचं, ईडी कोठडीतनं संजय राऊतांनी पत्र लिहून मित्रपक्षांचे मानले आभार, ईडीच्या कारवाईनंतर मित्रपक्षांचा राऊतांना पाठिंबा। शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथे घेतली खासदारांनी भेट। महागाई विरोधातल्या आंदोलनादरम्यान प्रियंका गांधींना पोलिसांनी ओढत नेलं, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याच्या तयारीत असलेल्या प्रियंका पोलिसांच्या ताब्यात। काँग्रेसने 70 वर्षात देशासाठी जे कमावलं ते भाजपने अवघ्या 8 वर्षात गमावलं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोदी आणि भाजपावर घणाघात। मुंबईतही महागाईवरून काँग्रेसची निदर्शनं, राजभवनावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मुंबई पोलिसांकडनं धरपकड, काँग्रेस नेत्यांचं मोदींवर टीकास्त्र। नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चा अडवला, कार्यकर्त्यांची धरपकड। पुणे जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीची पुणे सातारा मार्गावर निदर्शनं, अच्छे दिन जनतेचे नव्हे तर अदानी अंबानींचे, काँग्रेसची टीका। महागाई विरोधात अमरावती काँग्रेस रस्त्यावर, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शनं आणि घोषणाबाजी, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथवरूनही केंद्र सरकारवर टीका। बीडमध्ये काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं आंदोलन, महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा, बेरोजगारी आणि जीएसटीवरही बोट। राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात 16 दिवस दौरा, गांधी जयंतीपासून राहुल गांधींची भारत जोडो अभियानात देशभरात पदयात्रा, राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्र विधानसभेच्या 15 मतदारसंघांमधून जाणार। आरे कारशेड विरोधातल्या सर्वोच्च न्यायालयातली पुढची सुनावणी 10 ऑगस्टला, तोपर्यंत एकही झाड न तोडण्याचे आदेश, याचिकाकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याचा राज्य सरकारचा। दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे, मुख्यमंत्री झाल्यानंतर रश्मी ठाकरेंवर सोपवलेली जबाबदारी। तेजस ठाकरेंनी सक्रिय राजकारणात उतरावं, युवासेनेची मागणी, मातोश्रीच्या भूमिकेकडे लक्ष। सुरेश कलमाडी यांची पुणे महापालिकेत 10 वर्षांनी एंट्री, पुन्हा येत जाईन, भेटीनंतर कलमाडी यांची प्रतिक्रिया। नवं सरकार आल्यानंतर मुंबई बँकेत सत्तांतर, अध्यक्षपदी भाजपच्या प्रवीण दरेकर यांची निवड बिनविरोध, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे। आनंद दिघेंचे पुतळे केदार दिघेंना मुंबई पोलिसांचं समन्स, मित्रावरच्या आरोपांमुळे केदार दिघे अडचणीत, मित्रावर बलात्काराचा आरोप, केदार यांनी पीडितेला धमकावल्याचाही आरोप। नाशिकच्या जरीफ बाबा चिस्तींच्या संपत्तीच्या चौकशीसाठी सेलारांच्या मागणीनंतर एसआयटीकडनं होणार चौकशी, गेल्या महिन्यात गोळ्या झाडून जरीफ बाबा चिस्तींची हत्या। आमदारांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचा स्टंट, कोल्हापूरजवळच्या शिरोली येथील रियाज शेख याची चमकोगिरी, जामीन झाल्यानंतर जल्लोष। राज्यातल्या सत्तांतरानंतर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ठाकरे शिंदे गटात सामना, औरंगाबादेत शिंदे गटाची सरशी, पैठणमधल्या 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर संदीपान भुमरेंचं वर्चस्व। सोलापुरातल्या चिंचपूर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा झेंडा, 7 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी। 25 जिल्हा परिषदांची आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचं परिपत्रक जारी। नागपूर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला, आतापर्यंत नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे 75 रुग्ण, 5 जणांचा मृत्यू। कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार, आरबीआयकडनं रेपो रेटमध्ये 0.5% वाढ, तर वर्षभरात 3रा वाढ, महागाईला आवर घालण्यासोबतच मंदीपासून अर्थव्यवस्था वाचवण्याचं आव्हान। सरकारने जीएसटी वाढवताच दह्याच्या दरात दुपटीने वाढ, सरकारने लावला 5% जीएसटी, मात्र दह्याची किंमत 50% वाढली। मुंबईमध्ये गोविंदांसाठी आता 10 लाखांचा विमा, देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून भाजपची मोहीम, नितेश राणे यांची माहिती।
5G सेवा याच महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता, मोबाईल कंपन्यांचे संकेत, स्पेक्ट्रमचा लिलाव होताच कंपन्यांकडून 5G सुरू करण्याची लगबग। कर्तव्य बजावताना जखमी झालेले महावितरणचे कंत्राटी कर्मचारी अमोल जागले यांना आता सरकारी मदत मिळणार, माझाच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजित सिंग डिसलेंचा राजीनामा नामंजूर, माझाच्या पाठपुराव्याला यश। अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, 8 ऑगस्ट पर्यंत राज्याच्या सर्वच भागात पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट। अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे सिन्हा नदी दुथडी भरून सिन्हा नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं नगर कल्याण रस्ता वाहतुकीसाठी बंद। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं आगमन, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, जवळपास 15 दिवस पाऊस नसल्यानं शेती संकटात आलेली। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बारहळी गावात पुराच्या पाण्यात जीप वाहून गेली, जीपमध्ये अडकलेल्या व्यक्तीला गावकऱ्यांनी दिलं जीवदान, SDRF येण्यापूर्वी गावकऱ्यांची तत्परता। पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा, पूरग्रस्तांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्या, आंदोलकांची मागणी। मुसळधार पावसामुळे पठाणकोटमधल्या रुग्णालयात पाणी शिरलं, विद्युत पुरवठाही खंडित, रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्याची वेळ। पुराच्या पाण्यात अडकली खासगी प्रवासी बस, दोरीच्या सहाय्याने वाचवले प्रवाशांचे प्राण, कर्नाटकच्या तुमकुरीमधली घटना कॅमेऱ्यात कैद। सामोलीतल्या आरोशी गावामधील लोकांचा जीवघेणा प्रवास, कच्च्या पुलाच्या अपुऱ्या कामामुळे पावसात नागरिकांची गैरसोय, गावकरी त्रस्त। भंडारा जिल्ह्याच्या कोका अभयारण्यात वाघांचं दर्शन, वाघ बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सांगलीमध्ये मिरजेत बिबट्याच्या कातड्याच्या तस्करी करणाऱ्याला अटक, कातड्याची किंमत 5,25,000 इतकी, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई। मावळमधल्या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर, आरोपी तेजस दळवीच्या आईने हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचं निष्पन्न, आरोपी मायलिकाला फाशी द्यावी, गावकऱ्यांची मागणी। राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीर यांची चमकदार कामगिरी, 212 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर कोरलं नाव, भारताच्या खात्यात 6व्या सुवर्णपदकाची नोंद। भारताच्या झोळीत राष्ट्रकुलमध्ये आणखी एक रौप्य पदक, मुरली श्रीशंकरची लांब उडीमध्ये रौप्य कामगिरी, श्रीशंकरची 8.08 मीटर लांब उडी। भारतीय पुरुष हॉकी संघ सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत, भारतीय संघाने वेल्सला 4-1 नमवलं। अभिनेता अली फजल आणि रिचा चड्डा लवकरच लग्नबंधनात, 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या कपलचं लग्न कोरोनामुळे पुढे ढकलावं लागलेलं, सोशल मीडियामधनं शुभेच्छांचा वर्षा। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।